स्वयंपाक झटपट होण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून आपण एका वस्तूचा वापर करतोय, कुकर. ऑफकोर्स यात फक्त वरण भात नाही तर भाजी, ढोकळा, केक आणि इतरही अनेक पदार्थ करण्यासाठी घराघरात नियमितपणे प्रेशर कुकरचा वापर केला जातो. पण दुसरीकडे प्रेशर कुकरमुळे होणारे जे काही अपघात आहेत ते अनेकदा जीवावर बेतू शकतात, त्यामुळे तो वापरताना योग्य ती काळजी घ्यायलाच हवी आहे. पण वापरण्याआधी ते विकत घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. भारतात साधारणपणे दोन प्रकारचे प्रेशर कुकर वापरले जातात, एक आतल्या झाकणाचा आणि दुसरा बाहेरच्या झाकणाचा. बाजारात 1 लिटरपासून ते अगदी 10 ते 12 लिटरपर्यंतचे प्रेशर कुकर अवेलेबल आहेत. असं असलं तरी 2, 3 आणि 4 लिटरचा कुकर आपण दैनंदिन वापरासाठी खरेदी करतो. आपण घरातील इतर भांडी ज्याप्रमाणे दिसायला आकर्षक अशी घेतो त्याचप्रमाणे कुकरही दिसायला आकर्षक पण तितकाच गुणवत्तेने चांगला असायला हवा आहे याची काळजी घ्यायला हवी आहे. म्हणूनच प्रेशर कुकर खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. चला येऊयात मुद्द्यावर. सगळ्यात आधी व्हॉल्व तपासणं सगळ्यात महत्त्वाचं. कुकरमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे व्हॉल्व. हा व्हॉल्व झाकणाच्या आतल्या बाजूला असतो. कुकरमधील तापमान 130 डिग्रीहून अधिक झालं तर या व्हॉल्वमधील रबरी भाग वितळतो आणि कुकर खराब होऊन जातो. मग हा व्हॉल्व बदलावा लागतो. अनेकदा आपण डाळ किंवा तर इतर पदार्थ थेट कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावतो आणि या डाळीचे किंवा अन्य पदार्थ कण त्याचे व्हॉल्वमध्ये जाऊन बसतात आणि तो व्हॉल्व खराब होतो. तेव्हा कुकर घेताना त्याचा व्हॉल्व घट्ट आणि चांगल्या क्वालिटीचा आहे की नाही ते आधी तुम्ही व्यवस्थित बघा आणि मग खरेदी करा. तसंच याची आणखीन एक लहान चाचणी तुम्ही नक्की करू शकता. कुकरचं जे झाकण आहे ते उलटं करा आणि अगदी तुम्ही थोडंसं पाणी त्यावरती घाला. पाणी बाहेर आलं नाही तर व्हॉल्व चांगलं आहे असं तुम्ही नक्की म्हणू शकता. दुसरा मुद्दा, आकार आणि झाकणाचा प्रकार लक्षात घ्या. आपली गरज किती आहे आपण रोजच्या वापराला घेणार की कधीतरी आपण पाहुणे आल्यानंतरच जास्तीचं जेवण करणार आहोत त्याप्रमाणे मोठा कुकर घ्यायची गरज आहे. त्यानुसार कुकर किती लिटरचा घ्यायचा ह्याचा अंदाज तुम्ही बांधायला हवा आहे. रोजच्या वापरासाठी घेणार असाल तर बाहेरचं झाकण असणारं घ्या. आतलं झाकण असणारं कुकर डबे परफेक्ट मापाचेच तुम्हाला त्यासाठी लागतात. कधीकधी रोजच्या गडबडीत भांड्यांची अदलाबदल होते, मग त्यात आत बसणारे जे डबे नसतील तर पंचायत होते. तशी अडचण बाहेरचं झाकण असणाऱ्या कुकरची होत नाही. त्यात वेगवेगळ्या आकाराचे डबे ॲडजस्टही केले जाऊ शकतात. तुम्हाला जर आतलं झाकण असलेलं जे कुकर आहे ते वापरायची सवय असेल तर तुम्ही घेऊ शकता. तिसरं, शिट्टी तपासा. कुकरची शिट्टी ही झाकणात घट्ट बसत असली तरीही ती थोडी हलेल अशीच बघा. ती योग्य पद्धतीने हलत असेल तर कुकर लावलेला असताना त्यातील प्रेशर शिट्टीच्या माध्यमातून बाहेर येऊ शकेल. नाहीतर ही शिट्टी जास्त घट्ट असेल तर ती शिट्टी होणार नाही आणि आपल्याला कुकर होतोय की नाही हे समजणारच नाही. तसंच हवेचा दाब बाहेर पडला नाही तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे शिट्टी ज्यात आपण अडकवतो ना ती नळी वरच्या बाजूला मोठी आणि खालच्या बाजूला निमुळती असेल असं बघून मगच ते विकत घ्या. चौथा मुद्दा, कुकरचा बेस तुम्ही नीट तपासून पहा. कुकरच्या खालच्या बाजूला अनेकदा एक प्रकारची जाळीसारखी ना डिझाईन असते. ही इंडक्शनसाठी असली तरीही या जाळीमुळे कुकर योग्य पद्धतीने तापण्यासाठी मदत होतं आणि कुकरचं जे मेटल आहे ते कुकर कितीही वर्ष वापरलं तरीही वाकत नाही. ही जाळी कुकरच्या खालच्या बाजूला नसेल तर कालांतराने कुकरचा पृष्ठभाग वाकतो आणि अशा प्रकारे वाकलेला कुकर वापरणं योग्य नसतं. त्यामुळे कुकर खरेदी करताना खाली जी जाळीची डिझाईन आहे ना ती व्यवस्थित तपासून घ्या. शिवाय तुम्ही वॉरंटी कार्ड आणि इतर गोष्टी तुम्ही दुकानदाराला सुद्धा विचारून घेऊ शकता. अशा पद्धतीने योग्य पद्धतीचा कुकर घ्या आणि नक्कीच त्याचा वापर करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.